नमस्कार मित्रांनो, तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनल माय बाप सह्याद्री। या भागात आपण किल्ले चंदन आणि वंदन या दुर्ग जोडीची माहिती घेत आहोत। यातील भाग एक म्हणजेच मागील भागात आपण किल्ले चंदन याची विस्तृत माहिती घेतली आणि आज आपण घेणार आहोत त्याचाच भाऊ किल्ले वंदन याची संपूर्ण सविस्तर माहिती। वंदनगडावर जाण्यासाठी आपल्याला अरबवाडीमधून एका तासात वरती पोहोचता येते आणि तसेच दक्षिण बाजूच्या दरवाजातून जर आपल्याला वरती यायचे झाल्यास राऊतवाडीतून आपल्याला ट्रेक करत वरती यावे लागते। तर आपण वंदनगडाची एक साधारणतः 20 ते 25 मिनटाची चढाई जी की मध्यम श्रेणीची आहे ती आपण चढून इथवर आलेलो आहोत। तर आता आपण गडाच्या म्हणजे चंदनच्या आणि वंदनच्या मधल्या खिंडीत आहोत। म्हणजे आपण पाहता ऑलमोस्ट या खिंडीपासून समांतर असे हे दोन किल्ले आहेत म्हणून याला जुळे भावंड असं म्हणलं जातं। तर 25 ते 30 मिनटाची चढण चढून आपण किल्ल्याच्या पहिल्या महादरवाजाजवळ आलेलो आहोत। तर आपण पाहू शकतो सुरेख सुस्थितीत असणारा हा दरवाजा आत्ता जरी आपल्याला सुस्थितीत दिसत असला तरी काही वर्षापूर्वी म्हणजे अगदी 2-3 वर्षापूर्वी हा पूर्णपणे बकाल झाला होता। पण इथे खाली जे शिववंदनेश्वर जी संस्था आहे त्यांच्यामार्फत इथं दर आठवड्याला किंवा दररोज म्हणलं तरी खूप दुर्ग संवर्धनाचं काम केलं जातं। व आपण हे पाहू शकतो की दगडे इथे जी रचलेली आहेत ती व्यवस्थित सगळा गाळ काढून किंवा जिथे खड्डे होते ते सगळे खड्डे बुजवून किंवा व्यवस्थित पद्धतीची एक बांधणी करून त्यांनी ह्या गडाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढे देखील त्यांचा हा प्रयत्न चालूच राहणार आहे। तर त्यांना आपण एक मानवंदना देऊयात आणि आपला पुढचा प्रवास करूया। वंदनगडावर मराठा स्थापत्यशैलीतील हा दरवाजा म्हणजे एक शिल्पांची खानच होय। यावर आपल्याला दिसते ते एक कीर्तीचक्र आणि श्री गणरायाची प्रतिमा आणि तसेच मागील बाजूस आपल्याला एक बेलाची प्रतिमा देखील दिसते। तर कलाकुसरीनी समृद्ध अशा या दरवाजाला आपण व्यवस्थित न्याहाळायचे आणि गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे कूच करायची। पाहिल्याप्रमाणे आपण गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत। अगदी 1-1.5 वर्षापूर्वी ह्या किल्ल्याचे जे प्रवेशद्वार होते इथून जाणे दुष्कर झाले होते। संपूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली हा गड आणि त्यातला विशेषतः हा दरवाजा पूर्ण अडकला होता। पण शिववंदनेश्वर संस्था आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी खूप कालावधी त्यांनी इथे कष्ट करून हा किल्ला पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला जो किल्ला होता त्या पद्धतीने बनवायचा एक ध्यास घेतला आणि त्यातूनच आपण पाहू शकतो हे निष्पन्न। गडावरील तिसरे प्रवेशद्वार म्हणजे भोजकालीन प्रवेशद्वार असून यावर एक फारशी शिलालेख तर एक दुसरा मोडी लिपीतला शिलालेख आहे। यामध्ये यादव राजा सिंगनदेवाचा उल्लेख आढळतो आणि या वास्तूच्या खालीच एक तुरुंग आहे। पेशवाईच्या काळात तुराजी आंग्रेला येथेच कैद करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही। गडाचा तिसरा दरवाजा आणि नंतर हे तुरुंगसदृश बांधकाम ओलांडल्यावर आपण निघतो ते गडाच्या वरच्या माथ्यावर जाण्यासाठी। येथून थोड्याशा कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचतो। इथे उजव्या हाताला आपल्या दृष्टीत चंदनगड पडतो तर डावीकडे वंदनगडाचे पठार। डावीकडे सरळ गेल्यावर प्रथम आपल्या नजरेस पडतात ते एक घराचे चौतळे आणि तसेच थोडेसे पुढे आणखीन गेले असता आपल्या नजरेला एक भव्य असे
दारुगोळा कोठार पडते. सुस्थितीत असणारे हे कोठार न्याहाळण्यासाठी आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडे पाहावे लागते. तीन दरवाजाचे दालन असणारे हे कोठार म्हणजे गडावरील एक प्रमुख वास्तूच होय. ह्या इमारतीच्या मागेच गडाचा प्रमुख अधिष्ठाता म्हणजे वंदनगडाची प्रमुख ओळख असे श्री शिववंदनेश्वराचे मंदिर आणि शिवलिंग आपल्याला पाहण्यासाठी पुढे जावे लागते. शिवपिंड आपण पाहिलं, कोणीही असेल त्याच्या तोंडातून हर हर महादेव आल्याशिवाय राहणार नाही. तर जे मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे शिववंदनेश्वर म्हणून जी संस्था आहे, ह्या सेवाभावी संस्थेने एक गडाचं कार्यच असं आहे, गडाचा पूर्ण कायापालट करायचा त्यांनी एक ध्यास घेतला आहे आणि त्यासाठी अहोरात्र ते झटत आहे. तर त्यातील तर ह्या महादेवाच्या पिंडीचा हल्ली जीर्णोद्धार करण्याचा ध्यास घेऊन इथे काम आणि आपण म्हणलं की ते एक श्रमदान. तर हर हर महादेव अशा घोषणांनी आसमंत निनादून आपण आपल्या उरलेल्या गडफेरीस सुरुवात करायची. वंदनगडाचा पठार हा तसा मोठा असून येथे शिववंदनेश्वराच्या मागील बाजूला आपल्याला एक पांढरी इमारत म्हणजेच एक बंद असलेला दर्गा नजरेस पडतो. त्याच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या दर्ग्याकडे आपण प्रस्थान ठेवायचे. येथे मध्ये आपल्याला बरेचशा कबरी आणि तसेच समाधीचे चौतरे नजरेस पडतात आणि दर्ग्याच्या डाव्या बाजूलाच एक पाण्याचे तळे असून येथून पाण्याच्या तळ्यांची एक शृंखला सुरू होते. इतिहास काळात गडावर 5 तलाव होते, त्यापैकी आत्ता एक तलाव बुजलेला असून बाकीचे 4 तलाव सुस्थितीत आहेत व आपल्याला ते व्यवस्थितरित्या न्याहाळता येतात. जुळी भावंड असणारे किल्ले चंदन आणि वंदन हे सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख किल्ले आहेत. साधारणतः 12व्या शतकात शिलाहार राजा दुसरा भोज यांनी हे किल्ले बांधले आणि सध्याच्या नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले 1642 जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असा देखील इतिहास सध्या पुढे येऊ लागलेला आहे. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी हा किल्ला जिंकून या किल्ल्याचे पूर्वीची नावं शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन आणि वंदन अशी ठेवली. 1673 सुमारास छत्रपती शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि सज्जनगड, अजिंक्यतारा, कल्याणगड या किल्ल्यांसोबतच या दुर्गजोडीला देखील मराठा साम्राज्यात सामील करून घेतले. पुढे 1689 हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता, नंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला. छत्रपती शाहू महाराजांनी 1707 हा प्रदेश जिंकून घेतला. पेशवाई काळात देखील या किल्ल्यावर बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि नंतर सरतेशेवटी इंग्रजांनी इंग्रजी आमदनीत हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. वंदनगडाला एक बालेकिल्ला असून तो गडाच्या पठाराहून कुठूनही नजरेस पडतो. त्यावर एक भगवा मानाने फडकत असून आपले लक्ष साहजिकच तो वेधून घेतो. आपण बालेकिल्ल्यावर जाऊन भन्नाट वाऱ्याचा झोत हा अनुभवलाच पाहिजे. बालेकिल्ल्याची ही फेरी संपून आपण निघायचे गडाच्या दक्षिण बाजूला. गडाच्या दक्षिण बाजूला एक चोर दरवाजा असून तेथील बांधकाम देखील पाहण्यासारखे आहे. वंदनगडाच्या
पूर्व दिशेला देखील खूप गड अवशेष असून यामध्ये चुन्याची खाणी, वाड्याचे जोते आणि इत्यादींचा समावेश होतो. पण येथे घनदाट जंगल असल्यामुळे येथे आपल्याला काळजीपूर्वकच जावे लागते. चंदनवंदन गडावरून आपल्याला आजूबाजूचा बराचसा प्रदेश व्यवस्थितपणे न्याहाळता येतो. यामध्ये जरंडेश्वर, कल्याणगड उर्फ नांदगिरीचा किल्ला, भवानीचा डोंगर, वैराटगड, पांडवगड, महाबळेश्वर, मांढरदेवीचा डोंगर, सातारा शहर, किल्ले अजिंक्यतारा आणि सज्जनगड इतका दूरवरचा प्रदेश व्यवस्थितपणे पाहता येतो. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.